बातमी नाशिक मधून। नाशिक मध्ये मध्यम आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे। नाशिकच्या धरण क्षेत्रासह शहरामध्ये रिमझिम पाऊस अधूनमधून येतोय। रविवारी मुसळधार पाऊस झाला आणि गोदावरी नदीसह धरणं सुद्धा ओसंडून वाहिली। गंगापूर धरणासह दारणा, भाम, भावली, चनकापूर, पुणेगाव, पालखेड आणि नांदूर मधमेश्वर धरणातून विसर्ग सुरू होता। विसर्ग सुरू असताना गोदावरी नदीला पहिल्याच हंगामात आलेला पूर सुद्धा ओसरलाय। पावसाची परिस्थिती बघून प्रशासनाकडून विसर्ग कमी अधिक प्रमाणात केला जाईल, पण नागरिकांनी सतर्क राहावं। पूर पाहायला किंवा पाण्यात उतरायला नुसतं धाडस करायला अजिबात घराबाहेर पडू नये असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे। नाशिक जिल्ह्याला आज हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशा स्वरूपाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यामधील धरणांची नेमकी काय स्थिती आहे, यासोबतच कुठे कोणत्या धरणातनं विसर्ग केला जातोय, या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या मी नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे। आणि याच रामकुंड परिसरामध्ये जर बघितलं तर गोदावरी नदीला कालच्या दिवशी आणि परवाच्या दिवशी जो पूर आलेला होता तो पूर पूर्णपणे ओसरलेला आहे। नाशिकच्या पुराचं मापदंड म्हणून ज्या दुतोंड्या मारुतीला ओळखलं जातं त्या दुतोंड्या मारुतीच्या अगदी पायाच्या तळव्यापर्यंत पाणी आलेलं आहे। त्यामुळे एकूणच नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये जी पूरसदृश्य परिस्थिती होती ती पूरसदृश्य परिस्थिती आता पूर्णपणे ओसरली आहे। सध्याच्या घडीला आजूबाजूचे जे व्यावसायिक आहेत त्यांना या नदीकाठी परिसरामध्ये जे व्यवसाय मांडून बसलेले असतात त्यांना दूर राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। एकूणच पुढील गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातनं जो विसर्ग केला जात होता तो टप्प्याटप्प्यानं कमी करण्यात आलेला आहे। 2000 क्युसेक वेगानं आता सध्याच्या घडीला गंगापूर धरणातनं विसर्ग केला जातोय। पुढील बाब जर म्हणजे बघितली तर दारणा धरणातनं देखील आता सध्याच्या घडीला जवळपास 5000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। दुसऱ्या बाजूला भावली असेल, भाम असेल, चनकापूर असेल, पुणेगाव असेल, या धरणातनं देखील जो विसर्ग 2 दिवसांपूर्वी सुरू होता तो टप्प्याटप्प्यानं कमी करण्यात आलेला आहे। त्यामुळे वेळोवेळी प्रशासनाच्या माध्यमातून जे आवाहन केलं जाईल त्याचं पालन नागरिकांकडनं होणं आवश्यक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसर, किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।